श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ एक मोटिवेशन स्पीच आहे। मोबाईल नंबर ब्लॉक आणि अनब्लॉक का करतात लोक, तर थोडासा विचार करा व त्यांच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल, मन हलकं झाल्यासारखं वाटेल। हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की काय करतात, एकमेकांचे फोन नंबर ते ब्लॉक करतात, नंतर अनब्लॉक करतात, नंतर ब्लॉक करतात, असं त्यांचं सतत चालूच असतं। परंतु प्रेम ब्लॉक होतं का, आठवणी ब्लॉक होतात का, तर नाही। ज्या आठवणी कायमच्या हृदयात ब्लॉक असतात त्या अशा नंबर ब्लॉक करून मिटतात का, नाही। हो, त्या माणसाचा संवाद थांबतो एकमेकांशी होणारा, पण एकमेकांचे विचार थांबतात का, विचार ब्लॉक होतात का, नाही। मग संवादाची जागा वादाने घेतली तर नंबर ब्लॉक होतो हे कळू सत्य आहे, परंतु नंबर ब्लॉक करण्याऐवजी आपल्याला अहंकाराचा ब्लॉक केला पाहिजे, तरच नंबर अनब्लॉक होईल। माणसं अहंकाराचं कवच इतकं कठीण करून का फिरतात? आपल्याच माणसाशी आपण हे कवच फोडू शकणार नाहीत का? हे अहंकाराचं कवच नाही। अहंकार ब्लॉक केला तर प्रेम हे अनब्लॉक होईल। आपल्या प्रियजनांसाठी आपण एक पाऊल स्वतः उचलले तर अभिमान ज्याला आपण म्हणतो ना तो कमी होतो म्हणे, असं मन सांगतं। अरे, अहंकारी मन जपण्यास कशाला आला आहे तो स्वाभिमान? ब्लॉक करण्याऐवजी एकमेकाजवळ किती वाईट गोष्टी आहेत की ती म्हणजेच राग, द्वेष, मस्तर, गैरसमज, कटुता, हे सगळं ब्लॉक करूया की नंतर ब्लॉक केल्याने हे सगळे जिंकतील रे? तुम्ही त्यांना फक्त 2 दिवस ब्लॉक करून पहा, मगच तुम्हाला कळेल एखाद्याला प्रेमरूपी मोबाईल कितीदा रिंगटोन देऊन गेलात तुमच्या मनात। एकदा तुम्ही कॉल करून पहा एखाद्याच्या प्रेमाला, तर मग मला सांगा तुमच्या प्रेमाची जी कॉलर तुम्ही ठेवली ना ती किती गोड वाजते, ती एकनाथ मंत्रभूत व्हाल तुम्ही। मग एकदाच एखाद्याचे प्रेम अनब्लॉक करून तर पहा, एकदा तरी रिसीव करून तर पहा एखाद्याचा मनाचा कॉल, मग ठरवा हवं तर त्याच्या तुमच्या मनातील भावना, नंतरच ठरवा ब्लॉक करायचे की अनब्लॉक। आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्ही आनंदाने जगा, दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांनाही आनंदात राहू द्या। श्री स्वामी समर्थ।